नमस्कार मित्रांनो, मी आहे संदीप आघाव आणि आज आहे आपल्या युट्यूब सिरीजचा 9वा दिवस. तर 9 दिवस कम्प्लीट झाले. तुम्हाला पक्षी एकदा दाखवतो, हे बघू शकता. पूर्ण पक्षी एकदम पांगून बसलेला आहे. तर हे साईडची जी बार आहे ती बघू शकता. या साईडचे पूर्ण निम्या खाली आहे आणि हा सिलिंगचा बार पण आपला आहे. बल्ब पण बघू शकता, बल्ब पण व्यवस्थित आहे आणि ह्या साईडचा बार पण व्यवस्थित आहे. तर इकडे बघू शकता तुम्ही की आपण हे कोळशीचे डबे जे कोळशी आहेत ते आपण आजपासून बंद करणार आहे. तर कालपत्र आपण कोळशे पेटवले आणि इथून पुढे आता बंद करून टाकणार आहे कोळशी पेटायची, कारण उष्णतेचा दिवस चालू आहे, उष्णता आहे, त्याच्यामुळे आपण कोळशी बंद केले. तर तुम्ही बघू शकता आपण तुम्ही बघू शकता हे पक्षी आपण कॉलम जे आहेत कप्पे आहेत आपले, त्याचे पहिले एक होता, नंतर दोन केले, नंतर आता डायरेक्ट 4 कप्प्याचा एक कप्पा गेला आहे आणि तिकडे 3 कप्प्याचे एक कप्पे गेले. असे 3च कप्प्यामध्ये आपण पक्षी ठेवणार आहे इथून पुढे. आणि पक्षी बघू शकता एकदम चांगला आहे, तंदुरुस्त आहे, असं काही वाटत नाही की आपण जास्त नाही. तुम्ही बल्ब बघू शकता, आपण एक बल्ब लावतो. तर पक्षी व्यवस्थित आहे, पांगून बसेल अशा पद्धतीनं पाहिजे आणि मर पण मापात आहे. तर आपण फीड संध्याकाळी टाकतो, हे भांड्यात फीडच्या खाद्याच्या भांड्यामध्ये फीड टाकतो, त्याच्याखाली स्टँड ठेवले आपण. तर बघू शकता हे स्टँड अशा पद्धतीने आपण ठेवले इथं आणि ते काय होतं की पुढं जाऊन पक्षी आता थोडा मोठा व्हायला लागला तर तो डायरेक्ट फीड खाद्य त्याच्यामध्ये खाता आलं पाहिजे असं 10 दिवसानंतर. तर हे जे फीडचं स्टँड आहे ते आपण असं करून ठेवणार आहे, म्हणजे पक्षी याच्यात खाईन डायरेक्ट. ते दाखवणार आहे मी पुढं कशा पद्धतीने खाते ते. आणि पाण्याची भांडी आपण संध्याकाळी भरतो, कशा पद्धतीने भरतो ते पुढं दाखवतो मी तुम्हाला कशा पद्धतीने भरतो. तर बघू शकता पक्षी एकदम मापात पांगून बसलेला आहे, तुम्हाला मी झूम करून दाखवतो. तर बघू शकता संपूर्ण फार्ममध्ये पक्षी एकदम चांगल्या पद्धतीनं खातोय पण आणि फीड जेवढं पाहिजे तेवढं खातोय. भांडे पण मापात ठेवले, भांडे खूप मोठ्या प्रमाणात ठेवले आपण. अशा पद्धतीने भांडे नियोजन असलं पाहिजे आपलं सगळ्या गोष्टीचं, पक्ष्यांचं. तर हे झालं याचं. आणि आज आपण कोणतं मेडिसिन वापरलं तर आज आपला पक्ष्यांचा तर 5वा दिवस चालू आहे पक्ष्यांना. तर पक्ष्याची साईज आपण काउंट करत असतो एक आठवड्याला, हप्त्याला साईज काउंट केली जाते. तर पक्षी बघून एकदा सगळं मग व्यवस्थित आहे. आपण उद्या जागा वाढवणार आहे तर ती कशा पद्धतीने त्याचा पण व्हिडिओ काढून टाकणार आहे काम करताना. आणि जे औषध आपण वापरतो आहे, मेडिसिन जे देतो आहे, तर आपण हे जे मेडिसिन वापरतो आहे तर हे आपण एक दिवस जास्त वापरलं, 4 दिवसाचा डोस दिला याचा. तर हे गरजेचं होतं म्हणून दिलं. आणि उद्या आपल्याला सलाईन म्हणजे आपल्याला वॅक्सिन करायचं उद्या पक्ष्यांना. तर कशा पद्धतीने वॅक्सिन करतो हे ते सगळं आपण दाखवणार आहे आणि फीड किती नंबर चालू आहे हे पण दाखवतो. तर तुम्हाला दाखवतो फीड कोणतं किती नंबर चालू आहे आपलं. तर 1 नंबर फीड आहे बघू शकता, 3 बॉयलर स्टार्टर 1 ते 8 दिवस आपण हे 1 ते 8 दिवस देतो 1 नंबर फीड. तर हे आपण संध्याकाळी फीड टाकतोय. तर पक्षी जो आहे आपला तर त्यांनी जी फीड आहे ते पूर्ण खाल्लं पाहिजे. तर त्यासाठी हे बघू शकता हे डबडे पूर्ण खाली केले. तर अशा पद्धतीनं पूर्ण फीड खायला पाहिजे या हिशोबाने आपण फीड संध्याकाळी टाकतो आणि 1.5 गुणी फीड टाकत असतो. तर पाणी वगैरे भरणार हे करणार, रॅकिंग पण करतोय आपण सकाळी ते कशा पद्धतीने करतो. तर पायाचे काय नाही, आपण रॅकिंग करत असतो. तुम्ही बघू शकता पायाची साईड रॅकिंग करतो आणि ती गरजेची असती तर आपण 4-5 दिवसाची पुढे आपण रॅकिंग कंटिन्यू करत असतो. अशा पद्धतीने आपण फीडिंग करत असतो आणि पूर्ण फीड टाकून झालेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद.